जे मागच्या वर्षी घडलं निवडणूक आयुक्त भारताचे आणि मग त्यातून जे काही निर्माण झालेले प्रश्न कायदेशीर प्रश्न त्याची उत्तर सुप्रीम कोर्टाने केलेली त्याची उकल या संदर्भामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत सांगितल्या गेल्या या सगळ्यांचा अभ्यास जो आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला सरकार मध्ये जायचं ठरलं त्यावेळेला या सगळ्याचा पूर्ण अभ्यास वेगवेगळे कायदे तज्ञ त्यांच्याशी चर्चा करून त्यानंतर जे आहे निर्णय घेण्यात आलेले आहे आणि काल जसं सभेमध्ये सांगितलं की या सगळ्या कायदे तज्ज्ञांनी आम्हाला जे सांगितलं की असं जे या मार्गानं गेलं तर कुठेही डिस्क्वालिफिकेशन होणार नाही. दोन चार कायदे तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर जेव्हा खात्री पटली विश्वास बसला त्यानंतर जे आहे पुढची पावलं उचलण्यात आलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तुमच्या पक्षाचे आता अजित पवार असतील अशा प्रकारचे तुम्ही निवडणूक आयोगाला जे अफिडेव्हिट दिले हे पत्र दिलं त्याच्यामध्ये सांगितलं खरंच असं आहे का? कारण आतापर्यंत तुम्ही शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असं म्हणत होता हे खरं आहे. आम्ही सरकारमध्ये सामील व्हायच्या अगोदर या संदर्भामधलं जी काही कागदपत्र सह्या ज्या काही करायच्या आहेत त्या केलेल्या आहेत. तुम्हाला आता कळलंच आहे ते आम्ही दाखल सुद्धा केलेलं आहे आणि अजितदादा पक्षाचे प्रमुख आहेत यापुढे राहतील अशा प्रकारची वाच्यता त्यात केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून अजित पवार ठरलेलं आहे तुमचं ठरवलेलं आहे निर्णय झालाय असं तुम्ही म्हटलात. पक्षाची जी राज्यघटना आहे त्याची प्रक्रिया याच्यात तुम्ही पूर्णपणे पाळली? होय, पक्षाची घटना प्रचलित राजकीय पक्षासंदर्भातले निवडणूक आयुक्ताकडे असलेले जे नियम या सगळ्या गोष्टीची जी आहे चर्चा करून त्याची मांडणी अगोदरच करण्यात आलेली आहे.